हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर काय झालेलं आहे, 2-3 दिवस झालं व्हिडिओ टाकलेला नाही आहे मी तुम्हाला. पण काय झालेलं होतं, माझी तब्येत बरोबर नव्हती आणि प्रतीक्षाची सुद्धा नव्हती. तर सॅटरडेला काय झालेलं, तिला शाळेत नाही पाठवलं मी, तिची तब्येत बरोबर नव्हती म्हणून. तर तिनं मग सॅटरडेच्या दिवशी उडी म्हणजे खूप भयंकर ताप होती. तिलासुद्धा तिला जास्त नव्हती पण थोडी होती, थंडी ताप येत होती आणि गोळ्या औषधाच्या पावरपुरतीच राहत होती. तर तिची मात्र एकदा गोळ्या औषध घेतल्याच्यानंतर थोडी राहिली. तर राहिल्याच्यानंतर मी मात्र अंथरूण पांघरूण करून झोपले होते आणि प्रतीक्षानं काय केलेलं आहे, मस्त अशा 2 पिलो शिवलेले आहेत. बघा, हे बघा, ह्या अशा पिलो तिनं स्वतः कवर वगैरे बनवून शिवलेले आहेत हातानं. पूर्ण बघा, शिलाई वगैरे सुद्धा एकदम टॉप म्हणजे हे करून दिलेले आहे. हे बघा, हातानं शिवलेलं आहे पूर्ण एकदम. ह्या दोन्ही बी तिने शिवलेले आहेत. बघा, घरच्या जुन्या कपड्याच्या उशा ज्या आहेत ना, त्या तिनं शिवलेल्या आहेत. बघा, 2 शिवलेल्या आहेत अशा. ही नाही आहे, ही मीच शिवलेली आहे आणि ही तिने शिवलेली आहे. माप वगैरे कुठल्याही टेपनं नाही, कशानं नाही, हातानंच घेतलेलं आहे. आणि एकदम छोटीशी कात्री आहे ना, त्या कात्रीनं कट केलेलं आहे. आपली मोठी सीजरसुद्धा तिच्याकडे नव्हती, घरामध्ये होती पण ती शोधत नाही बसली. तिने छोट्याच कात्रीनं ते कपडा कट केलेला आहे आणि हातानं शिवलेलं आहे. दोरासुद्धा संपलेला होता तर तिनं काय केलेलं आहे, जो हार ओवायचा दोरा आहे ना, त्या दोऱ्यानं शिवलेला आहे. त्यामुळे एवढं जाड दिसत आहे ना, तो पण एकेरी नाही केलेला आहे, पूर्ण दोएरी करून घेतलेला आहे. पूर्ण एकदम जाड दिसत आहे बघा. तर त्या दिवशी तिनं ते काम केलं आणि संध्याकाळी मग खिचडी वगैरे जी बनवायचं काम होतं ना, मी तर मग मला काही करायची इच्छाच नव्हती. तर एवढी म्हणजे थंडी ताप भरपूर होती. तर मग तनुजानं खिचडी बनवली आणि तिनं काढा बनवून दिला, चहा बनवून दिला. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळची पण सर्व कामं मुलीनं दोघींनीच आवरले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून ह्यांना बळबळ उठून मी काय केला, डब्बा वगैरे करून दिला. म्हटलं एकदा जर आपण दिवसभर काहीतरी खाणारच झालो तर, कितीही खाऊ नाही वाटलं तरी चहा तरी करून घेणार, पोहे वगैरे तरी काहीतरी खाणार म्हणजे खाणार. कारण गोळ्या औषधाच्या पावरवर थोडं किती नाही खाऊ वाटलं तरी गोळ्या औषधासाठी तरी खावाच लागतं आपल्याला. त्यासाठी त्यांना बळमळ असा म्हणजे करण्यापुरतं अवसन पण नव्हतं राहिलं, एवढं म्हणजे तब्येत डाऊन झाली होती. तरी पण त्यांना दिला मी डबा करून. तर मग राहिलेला जो स्वयंपाक होता, भाजी तर ऑलरेडी झालीच होती, 4-5 चपात्या राहिल्या होत्या, त्या मात्र प्रतीक्षानं केल्या. आणि नंतर प्रतीक्षानं नाही केल्या, तनुजानं केल्या. आणि मग सुदर्शननं काय केलं, 4-5 चपात्या राहिलेल्या होत्या रात्रीच्या, त्याचे मस्त पोह्यासारखे गुटके बनवले. मग तेच 2-2 घास खाल्ले, त्या 4-5 चपात्या वगैरे ज्या आहेत त्या खाल्ल्या. आणि प्रतीक्षानं मस्त अशी देवपूजा केली. आणि देवपूजा केल्याच्यानंतर मला गोळ्या औषध वगैरे दिल्या, हातपाय दाबून दिले, डोकं दाबून दिलं, काढा बनवून दिलं पुन्हा सकाळीसुद्धा एकदा. मला समजायना कुठं काय व्हावं माहिती का, मी सगळं दिव्यापाशी वरती बघ, वरती तिथे त्या फोटोला 4 वाहिलेत, म्हणजे त्या फोटोला 2, ह्या फोटोला 2, ह्या ग्रंथाला 2, इथं 4 वाहिलेत, बाकी गटाला 3-4 वाहिलेत. आणि तसेच काय केलं, मी ह्याच्या दवाखान्यामध्ये गेल्याच्यानंतर डबल तिनं काय केलं, ताक बनवलं. बघा, आमचं मिक्सर ऑलरेडी जे आहे ना ते बिघडलेलं होतं. तर आता मुलींना काही एवढं जमत नाही, मलासुद्धा जमत नाही कधी कधी, बऱ्याच म्हणजे कुणालाही जास्त नाही जमत. हां, भरपूर सारं बनवायचं असेल, रई वगैरे असेल, जी आपण ताक बनवायची जी रई असती ती जर असेल तर आपल्याला मस्त, आपल्या घरी गावाकडे मात्र त्याची सगळी सोय असते. तर त्यांना मात्र दोन्ही हातानं पटकन करता येतं. आणि हे पण घरी जर असेल, छोटी रई असेल तर तिनं पण जमतं पटकन, पण पळीनं वगैरे पटकन जमत नाही आहे. जर व्यवस्थित त्याचं झालेलं असेल तर एखाद्या वेळेस होतं पण पटकन. तर खूप परेशानी होती हाताने करायला. आणि मिक्सर बिघडलेलं होतं, मिक्सरनं होतं पटकन पण मिक्सर बिघडलेलं आहे.
ऑलरेडी तर तिनं ताकसुद्धा हातानं बनवलेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे घटवट, मस्त ताक बनवलं, त्याच्यावरती लोणी वगैरे सुद्धा व्यवस्थित आलेलं होतं, तर ते तिनं न सांगता बनवलं तेवढं सुद्धा। कपडे एक जणीनं कपडे धुतले, एक जणीने भांडे केले, आणि तेवढं करून पुन्हा आल्या आल्या मला मॅगी बनवून दिली खायला, आणि थोडंसं म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी सुद्धा मटकी वगैरे भिजू घातली, आणि मग नंतर गोळ्या औषध खायलासुद्धा प्रेशराईज तिचंच होतं मला, गोळ्या औषध घे शाण्यावाळासारख्या, आम्हालाच नको देत जाऊ, तूच घेत नाही आम्हालाच देते, तुला काही गोळ्या औषध खायच्याच नाही आहेत का, दवाखान्यात करायचाच नाही आहे का, असं प्रत्येक गोष्टीला मागे लागली होती। एवढं 2-3 दिवस ती माझ्या मागे लागून करून घेतलं ना, विचारूच नका, मला तिच्या बोलण्याचं हसूही येत होतं, कौतुकही वाटत होतं, आणि तिला म्हणजे एक गोष्ट जी अशी होती की तिचे पप्पा जे आहेत ते कामाला गेलेले होते आणि मी मात्र झोपून होते, आणि ती सर्व मनानं सांगत होती, त्याचं मला कौतुक आणि हसणं दोन्ही पण, म्हणजे सांगताना पण तेच होते आणि करताना पण तसंच वाटत होतं। त्यानंतर सर्व म्हणजे दिवसभर तिने असं कुठलंही काम वगैरे सांगायला लावलं नाही, सर्व जी कामं आहेत उठल्या उठल्या झाडून काढलं, कपड्याच्या घड्या घातल्या, चहा बनवला, दारी झाडून काढलं आणि पाणी शिंपलं, एवढा पाऊस आहे ना तरी पण थोडंसं पाणी टाकावंसंच वाटतं दारामध्ये, कशामुळं तर जे पण आपलं पारूसं काम आपण म्हणतो ना ते करण्यासाठी, तर ते सुद्धा तिनं केलं, आणि नंतर मग बाकीच्यांनी हळूहळू उठले आणि कामाला लागले। तर काल रविवार होता त्यामुळे होती सगळ्यांची हे एरवी नसते, पण रविवारी मात्र सगळ्यांच्या कामामध्ये ढिले असतंच, तर त्यासाठी म्हणजे तेवढं मला एवढंच सांगायचं होतं की मुलीसुद्धा वेळोवेळी काय होतात, आपण म्हणतो ना आपण मुलांची काळजी घेतो, आपण मुलांना प्रत्येक वेळी म्हणजे हे करतो, त्यांची प्रत्येक प्रसंगात आपण मागे उभं राहतो, काळजी घेतो, हो मागे ते तर आपलं कर्तव्यच आहे, पण मुलं पण आपल्याला समजून घेतात आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तेसुद्धा वेळप्रसंगी आपल्याला मदत करतात आणि काळजीसुद्धा घेतात। एवढंच मला सांगायचं होतं, कारण आजकाल बरेच असे मुलं आहेत काही काही की त्यांना प्रत्येक गोष्ट ही सांगितल्याशिवाय त्यांच्याच्यानं होतच नाही आहे, जेव्हा सांगू तेव्हाच होते, तर असं म्हणजे मनानं एक हे करायला पण आपलं माइंड तेवढं ॲक्टिव्ह असायला लागतं, त्याच वेळेस मनाने सर्व कामं होतात असं मला म्हणायचं होतं। तर चला एवढी थोडीशीच माहिती जी आहे, आणि जे पण म्हणजे आता तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवेल मी तिची, तिनं संध्याकाळी मग खिचडी बनवली होती आणि चपात्या, तर आता बाहेर वातावरणसुद्धा काही ऊन वगैरे नाही आहे आणि एकदम हे झालेलं आहे बघा, थंड झालेलं आहे, त्यासाठी चपाती खाण्याची पण इच्छा होत नाही आहे आणि नवीन चमचमीत पदार्थ बनवायला तेलकट पण खायची इच्छा होत नाही, आणि तसेच मुलांना बनवायला तेवढा म्हणजे हे नसतो, तर कंटाळा करतात, मग त्यांनी ह्यांनी काय म्हटले आपल्याला खिचडीच बनवूया मस्त डाळ वगैरे टाकून, तर मी म्हटलं नको मला तर खिचडी खायचीच नाही, आणि ती सुद्धा कंटाळी होती खिचडी खायला, ती म्हणली मला पण नको, तर मग मी म्हटलं भाकरच करावी का, ताक बनवले होते तिनं ऑलरेडी, तर कढीच करूया का, म्हटलं तर ती म्हणली हो 5 मिनिटाचं तर काम आहे, मी करते की भाकरी मला काय येणार नाही का, असं बोलून भाकरी करायला लागली। तिनं 3 भाकरी अगदी आपल्या लेडीजसारख्या म्हणजे शहाण्या माणसासारख्या तिने 3 भाकरी बनवल्या, अशा नाही की एवढ्या एवढ्याच बनवल्या, छोट्या छोट्याच बनवल्या आणि त्या काही तिला आल्याच नाही का मोडल्या असं काहीही झालेलं नाही आहे, एकदम म्हणजे शहाण्या माणसासारख्या तिने 3 भाकरी मस्त बनवल्या, आणि कढीला मात्र मी काय केलं 2-3 मिरच्या ठेचून दिल्या आणि तिनं फोडणी वगैरे सर्व घालून दिली बघा। तर असं तिनं सर्व जे आहे भाकरी करतानासुद्धा, मी ती क्लिप जोडणार आहे तुम्हाला तिथे, भाकरी करतानासुद्धा परातीखाली आपलं डस्टर वगैरे टाकून आणि वाजून न दिने, एखाद्या वेळेस भाकरी करताना कसा थप 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 भरपूर आवाज येतो, असं वाटतं की सगळ्या घरातल्यांना की मी भाकर करते, असंसुद्धा होतं बऱ्याच वेळेस, आम्ही आमच्या शाळेत असतानासुद्धा आम्ही भाकरी करायचोत ना, त्यावेळेस पण असं वाटायचं की म्हणजे आम्हाला असं सांगितलं जायचं की एवढा आवाज नाही करायचा भाकरी करताना, कधीतरी हळू आवाजात करायच्या, आणि आम्ही आमच्या शाळेतली तर गंमतच वेगळी होती, आम्ही 4 वाजता शाळा सुटली ना 5-5:30 वाजता भाकरी व स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा करून ठेवायचो कधी पण,
तर शेजारनी आम्ही दोघी मुली जर करायला लागलोत ना सोबतीने भाकरी वगैरे, तर तिने मला विचारायचं तुझ्या किती झाल्या माझ्या किती झाल्या, तर अशी गंमत मस्त असायची. आणि पुन्हा प्रत्येक भाकर थापून झाली भाजून झाली की लगेच ए माझ्या चार झाल्या तुझ्या किती झाल्या असे आमची कॉम्पिटिशन चालायची. तर चला असो तो किस्सा मला आठवला म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे, कारण तिला व्हिडिओ काढायला आवडत नाही, नसता तुम्हाला दाखवलं असतं सगळं. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचेही मुलं अशीच मदत करतात का, तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका.